संघाच्या कामात इतकी वर्ष मी स्वतः टिकण्याचं श्रेय जे काही दोन चार जणांना असेल त्याच्यामध्ये अग्रक्रमाने नानासाहेब आहेत याचं एक कारण म्हणजे मी जे शिक्षण घेतलं मी जो व्यवसाय सुरुवातीला केला त्या व्यवसायामध्ये एक आजच्या भाषेत सांगायचं तर दादा माणूस म्हणून अत्यंत आदराने नानासाहेबांकडे बघितलं जात असे आतापर्यंतच्या सगळ्या बोलण्यामध्ये नानासाहेबांचा संघ म्हणून जरा अधिक उल्लेख होणं स्वाभाविक होतं पण मला असं वाटतं की बहात्तर साली नानासाहेबांची संघचालक म्हणून नियुक्ती झाली आणि त्र्याहत्तर साली पहिल्यांदा मला संघाची एका सायम शाखेची कार्यवाह म्हणून जबाबदारी मिळाली एक वर्ष अगोदर नानासाहेब संघचालक शहराचे झालेले होते आणि त्यानंतर त्र्याहत्तर पासून ते निवृत्त होईपर्यंत नानासाहेबांच्या बरोबर नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची प्रदीर्घ काळ संधी मला मिळाली आणि त्याचा एक ठसा निश्चितच हा माझ्या मनावर आणि कदाचित माझ्या व्यक्तिमत्वावर सुद्धा पडला असला पाहिजे असं मला वाटत नानासाहेबांचं त्यावेळेचं सा वय साधारण चौवेचाळीस पंचेचाळीस असेल म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस सुरू करून साधारण पंधरा सतरा वर्ष झालेली असतील तीन वर्षामध्येच आणीबाणी आली ते संघचालक झाल्यानंतर आणि ही आणीबाणी आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सतरा अठरा महिने ते जेलमध्ये होते स्वतंत्र प्रॅक्टिस आहे कुटुंब आहे कुटुंबात कुटुंबा पाच सहा जण आहेत आणि एकदम अशी संघाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे जेलमधन बाहेर आल्यानंतर जी काही त्यांची भागीदारी होती ती भागीदारी संपली आणि स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करायला त्यांनी सुरुवात केली स्वतंत्र ऑफिस नाही घर हेच ऑफिस त्यांचं टेबल आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल त्या मोठ्या हॉलमध्ये पलीकडच्या टोकाला टेबल असायचं बाजूला प्रचंड फायलींचा ढीग असायचा आणि टेबलवर दोन पुस्तक असायची एक इन्कम टॅक्स ऍक्ट आणि एक इन्कम टॅक्स रूल्स कधीही कायदा बघितल्याशिवाय सल्ला नाही कधीही कायदा बघितल्याशिवाय कुठलंही काम त्यांनी केलं नाही आज जर आपण बघितलं तर इन्कम टॅक्स ऍक्ट आणि इन्कम टॅक्स रूल बघणारे दरवर्षी फार थोडे कन्सल्टन्ट आपल्याला सापडतील पण नानासाहेब जितकी वर्ष प्रॅक्टिस करत होते तितकी वर्ष कायदा कोळून प्यायलेले होते किती मोठे क्लायंट त्यांच्याकडे होते बऱ्याच वेळाला असं होतं की अतिपरिचयामुळे आपल्याला त्या माणसाचं व्यावसायिक मोठेपण लवकर लक्षात येत नाही त्यावेळेचे कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे हे नानासाहेबांचे क्लायंट होते नाशिक मधले सगळी मोठी घराणी म्हणजे बहात्तर साली फार इंडस्ट्री नाशिकमध्ये आलेली नव्हती सुरुवात झालेली होती म्हणून मी घराणी असा शब्द वापरला जी व्यापारामध्ये उद्योगामध्ये मोठी होती अशी बहुतेक सगळी घराणी हे नानासाहेबांचे क्लायंट होते मी हे अशासाठी सांगतोय की इतक्या मोठ्या क्लायंट्सना सल्ला देणारे नानासाहेब ज्या वेळेला संघाच्या बैठकीत बसत असत आणि त्या बैठकीमध्ये शाखेचा कार्यवाह म्हणून मी ज्या वेळेला सहभागी होत असे आणि बघत असे त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट जाणवायची की बैठकही त्याच हॉलमध्ये जिथे त्यांची प्रॅक्टिस असायची हॉलमध्ये येण्याचा रस्ताही एकच होता त्यामुळे आधी बैठक असायची आणि नंतर त्यांचं टेबल पुढे असायची आलेल्या क्लायंटला बैठक चालू असेल तर आता उद्या या बैठक संपल्यावर या असं स्पष्टपणे नानासाहेब सांगत असत इतक्या मोठ्या क्लायंट्सना सल्ला देणारे नानासाहेब संघाच्या साठी किती शरण होते आणि किती कटाक्षाने संघाच्या कामाला प्रायोरिटी देत होते बैठकीला प्रायोरिटी देत होते त्यावेळेला शाखा किती होत्या छत्रपती तानाजी हनुमान नुकतीच सुरू झालेली भवाने समर्थ अशा पाच सहा शाखा होत्या त्यामुळे त्या बैठकीला किती संख्या असायची शाखांच्या कार्यमुख्य शिक्षकांची वय काय असायची आणि आलेला क्लायंट काय स्तराचा असायचा या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक आश्चर्य वाटत की एखाद्या संघाच्या संघचालकाचं वागणं किंवा संघाची शरणता कशी असावी आता नितीनने सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री कितीही वाजेपर्यंत नानासाहेब हे काम करत असत स्वतःच्या हाताने लिहिणं हे एक त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि मित्र असं म्हणेन प्रॅक्टिसमध्ये परफेक्शनिस्ट काय असू शकतो याचा नानासाहेब एक मूर्तिमंत उदाहरण होत कुठलीही गोष्ट परफेक्टली करायची आणि मगच अटेंड करायचं मगच काम पूर्ण करायचं हे त्यांचं वैशिष्ट्य होत हिंदू अनडिवायडेड फॅमिली हा एक टॅक्सेशन मधला ज्याला म्हणता येईल एसएसीचा प्रकार आहे नाशिकमध्येच काय सर्व ठिकाणचा विचार केला तर एच यू एफ मध्ये कन्सल्टन्सी किंवा मास्टरी असलेले नानासाहेब एकमेव होते मुंबई मधले कन्सल्टंट सुद्धा एच यू एफ या विषयासाठी नानासाहेबांचा नाना सल्ला घेत आणि कायद्यात बदल झाल्यानंतर आपण जर बघितलं तर माझ्या आठवणीप्रमाणे एकतीस डिसेंबर अठ्याहत्तर या दिवसाला अनेक एच यू एफ नानासाहेबांनी तयार केलेले आहेत कायद्याचा बारकाईने अभ्यास काय असतो हे नानासाहेबांकडनं शिकण्यासारखं स्वतः उत्तम व्यावसायिक होतेच पण त्याचबरोबर संपर्क ठेवणं हे थे त्यांच्या स्वभावाच एक अविभाज्य भाग होता म्हणजे किती भाग असू शकतो ज्या ठिकाणी आपण प्रॅक्टिसला जातो तिथले असिस्टंट कमिशनर रिटायर झाल्यानंतर आजही नितीनच्या मुलीबरोबर फोनवर गप्पा मारतात नितीन, बर मार नितीन आणि निलेश ज्या वेळेला कॉलेज रोडला राहायला गेलं इथलं बांधकाम चालू असताना हे असिस्टंट कमिशनर त्यांच्या घरी दर शनिवारी जात असत नानासाहेबांशी किती गप्पा मारत असतील माहिती नाही किंवा नानासाहेब त्यांच्याशी किती गप्पा मारत असतील या शेवटच्या काळात माहिती नाही पण त्यांची पुढची नव्हे त्याच्याही पुढच्या पिढीशी त्यांचे संपर्क ठेवावे असं त्यांना वाटत होत हा एक संपर्काचा अतिशय मोठा भाग मला असं वाटतं नानासाहेबांचा फक्त संघ कार्यकर्त्यांशी नव्हता संघाचे तर सगळे कार्यकर्ते जुने जेव्हा जेव्हा नाशिकला येतात नानासाहेबांकडे आवर्जून जातात ते स्वाभाविक आहे ते संघाच्याही पठडीत आहे पण व्यावसायिक म्हणून ज्या डिपार्टमेंटला ते काम करत होते तिथली पण मंडळी ही अशा प्रकारे नानासाहेबांच्या कुटुंबाशी संपर्क ठेवून असावा असं वाटण्याच्या मनस्थितीमध्ये होते मला असं वाटतं की ही परफेक्शनिस्ट वृत्ती त्यांची स्वभाव त्यांचा जसा प्रॅक्टिसमध्ये होता तोच संघकामात पण होता आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीचं बारीक नियोजन गुरुपूजन ते झाल्यानंतर समर्पण त्याच दिवशी रात्री कितीही वाजले तरी एकत्रित झालं पाहिजे त्याचा हिशोब लागला पाहिजे अनेक वर्ष मी रात्री ते हिशोब करण्यासाठी बसत असे आणि मला आठवतंय एक रुपयाचा सुद्धा फरक हा नानासाहेबांना चालत नसे आणि अनेकदा मग आम्ही त्या सतरंजा उचलून कुठे तो एक रुपया सतरंजीच्या खाली गेलाय का हे बघत होतो आणि तो, तो सगळा हिशोब लागल्याशिवाय जायचं नाही ही परफेक्शनिस्ट वृत्ती त्यांची आपल्याला दिसते नवीन सीए आले नवीन कन्सल्टंट आले तर त्यांना आधार असायचा नानासाहेबांचा कारण हा माणूस जसा कोणीतरी सुरुवातीला उल्लेख केला मी काही एजंट म्हणून दलाल म्हणून काम करत नाही हे नवीन सगळ्या सीएना नवीन आलेल्या इन्कम टॅक्सच्या साहेबांना माहिती असायचं आणि त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर काय केलं पाहिजे हे समजून घ्यायचं असलं अडचण आली त्यातनं मार्ग काढायचा असला तर सगळे नवीन सिंह हे नानासाहेबांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत माझ्या आणि नानासाहेबांच्या वयामध्ये जवळपास पस्तीस वर्षाचं अंतर आहे एवढं अंतर असताना सुद्धा ऐंशी साली ज्या वेळेला मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला अगदी सहज निसंकोचपणे कुठलीही भीडभाड न ठेवता नानासाहेबांकडे सल्ला घ्यायला जावं मार्गदर्शन घ्यायला जावं असं नानासाहेबांच्या मुळे मला वाटत होत कारण जर तसा त्यांचा बर्ताव नसता तर मला तिथे जावं असं वाटलं नसतं आणि मी तर एक संघाचा कार्यकर्ता म्हणून ते मला गाईड करतायत असं नव्हतं तर माझ्या जोडीला आणि माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी प्रॅक्टिस सुरू केली असे अनेक चार्टर्ड अकाउंटंट आणि कन्सल्टंट्स हे नानासाहेबांकडे सल्ला घेण्यासाठी जात असत आणि तेही तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच आपुलकीने सल्ला देत असत ही माणसं जोडायची त्यांची जी का कला होती ती मला असं वाटतं आणि सल्ला मिळेल तो अगदी योग्यच मिळेल ही जी खात्री होती त्यामुळे हे शक्य होतं नानासाहेब गेल्यानंतर एका उद्योजकाने एक आठवण सोशल मीडियावर लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मला कोणीतरी सांगितलं मला ज्या वेळेला इन्कम टॅक्सची मुंबईहून नोटीस आली आणि हजर राहायला सांगितलं त्यावेळेला मला कोणीतरी सांगितलं की तू नानासाहेब गर्गेंकडे जाऊन ही केस त्यांना चालवायला विनंती कर त्यांनी लिहिला मी गेलो पण जेव्हा नानासाहेबांना बघितलं आपल्याला आठवत असेल जे त्यावेळेचे कार्यकर्ते आहेत नानासाहेब दोतर घालून टेबलवर बसलेले असायचे बऱ्याच वेळा त्यांच्या अंगामध्ये ती बंडी अशा म्हणजे खूप काही ऑफिस मध्ये बसण्याचा जो काही एक फॉर्मल ड्रेस असतो असाही नसायचा कदाचित हे उद्योजक तशाच प्रकारे त्यांना भेटलेले असावेत आणि त्यामुळे त्यांना वाटलं हा माणूस काय केस चालवेल आपली हे तर जेलमधून सुटून आलेले आहेत त्याचाही एक निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांनी पुढे असं लिहिलंय की मी नानासाहेबांच्या बरोबर मुंबईला गेलो मुंबईच्या कार्यालयामध्ये इन्कम टॅक्स कार्यालयामध्ये गेल्यानंतर नानासाहेबांनी ती केस ज्या पद्धतीने अर्धातास अस्खलित इंग्लिश मध्ये चालवली आणि माझ्या बाजूनी त्या केसचा निकाल लागला ते बघून मला माझी जी जुनी कल्पना होती हा माणूस माझी केस कशी चालवेल ही पूर्णपणे पुसली गेली संघाशी संबंधित नसलेल्या उद्योजकांनी लिहिलेलं हे नानासाहेब गेल्यानंतरच वर्णन आहे मला असं वाटतं की हा जो काही नानासाहेबांचा आत्मविश्वास आहे कायदा अभ्यास केल्यानंतर जो आलेला आत्मविश्वास आहे आपण व्यवसायिक आहोत आणि या व्यवसायामध्ये आपल्याला अशा पद्धतीनेच व्यवसाय केला पाहिजे आणि मी असा व्यवसाय करतो हेच संघाचं म्हणजे संघाचं काम करतोय आणि व्यवसाय करतोय तर त्याच्यामध्ये कुठेही दोन टोकं होता कामा नयेत ही काळजी नानासाहेबांनी कायम घेतली आणि त्यांच्या सल्ल्याने अनेकांचा अनेक फायदा झाला मला व्यक्तिशः तर फार फायदा झाला अगदी अलीकडच्या काळामध्ये येवल्याचं पटेल कुटुंब त्यांच्या फॅमिली सेटलमेंट मध्ये सुद्धा नानासाहेब निवृत्त झाल्यानंतर अगदी अलीकडच्या काळात सुद्धा नानासाहेबांना आग्रहाने घेऊन गेले मला असं वाटतं हा जो एक विश्वास त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या निष्पृह सल्ल्याचा हा अनेकांनी घेतलेला आहे आणि असा एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक अत्यंत यशस्वी आणि करता संघचालक होता मला असं वाटतं मी संघाचं काम उत्तम करतो वेळ देऊन करतो सगळं झोकून देऊन करतो आणि माझ्या व्यवसायात मात्र मी कसाही राहतो तिथे मी यशस्वी होऊ शकत नाही हे ठीक नाही असा एक धडा नानासाहेबांनी आपल्या जीवनातनं न बोलता आपल्या सगळ्यांना दिलेला आणि त्याचं फॉलो करणे ज्याला म्हणता येईल असे अनेक जण करतायत पण ज्या वेळेला नितीन प्रॅक्टिस करायला लागला त्यावेळेला त्याला ते त्यांनी चमच्यानी भरवलं नाही ते त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे त्यांनी त्याच स्वतःच मत तयार केलं पाहिजे केस चालवली पाहिजे असाही आग्रह त्यांनी धरला माझ्यासारखे ज्युनियर ज्या वेळेला विचारायला जायचे त्यावेळेला ते तेही कायदा काढायचे सेक्शन काढायचे आणि सांगायचे की हा सेक्शन वाच आता तुझी केस या सेक्शनची जोड आणि मला सांग काय करायला पाहिजे म्हणजे आलेली केस कशी डील करायची असते आणि कायदा त्याच्याशी कसा जोडायचा असतो हे त्यांनी सांगितलं काय कर एवढं नाही सांगितलं हे एक प्रशिक्षण त्यांच्याकडनं मिळालं दुसरी एक गोष्ट या व्यावसायिकीत बरोबरच जोडायला पाहिजे म्हणजे एवढे बिझी असताना सुद्धा त्यांनी संघचालक हे दायित्व स्वीकारलं आणि अत्यंत यशस्वीपणे पंचवीस वर्ष जवळपास संघचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि एक स्वतःचा असा ठसा निर्माण केला त्याच काळात त्यांनी दीपक मंडळ ही एक संस्था लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ ही एक संस्था यांच्या स्थापनेत पुढाकार घेतला स्थापना केली पण स्वतः त्याचे काही कक ज्याला म्हणता येईल ऑफिस बेरर असं राहण्याकडे त्यांचा सा कल नसायचा भोसलाचं प्रचंड काम त्यांनी केलं माझा माझा योग असा की त्यांच्या बरोबर सुमारे दहा वर्ष मी भोसलामध्ये के काम केलं का आणि काम करायचं असतं संस्थेचं म्हणजे काय हे मी त्यांच्याकडनं शिकलो भोसलाच झालं निवृत्तीनंतर मोहिनराज भक्त मंडळाचंही काम त्यांनी केलं संस्थात्मक कामातही त्यांचा खूप मोठा आग्रह राहिला काम करताना काटेकोरपणा परफेक्शनिस्ट बैठकांच्या बद्दल कार्यक्रमांच्या बद्दल आपण सगळ्यांनी संघाचं ऐकलंच आहे पण मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा नवीन घर घर लोकमान्य नगरमध्ये बांधलं त्यावेळेला घर बांधतानाच खाली राहण्याची व्यवस्था आणि वर हॉल जिथे संघाचे कार्यक्रम संघाच्या बैठका संघाच्या अधिकाऱ्यांचा निवास होऊ शकेल अशी रचना आधीच केली आणि असं त्यांच्या कुटुंबियांशी बोलताना लक्षात आलं की त्या हॉलचं माप करताना सुद्धा सतरंजीच्या मोजमापानुसार त्यांनी ते हॉलचा निर्माण केला मध्ये कॉलम येत होता तोही येऊ नये म्हणून ते खूप आग्रही होते इतकं परफेक्शनिस्ट आणि संघशरणता शरणता ही नानासाहेबांच्या आपल्याला एकूण जीवनामध्ये दिसते दोन गोष्टी मला आणखीन सांगाव्याशा वाटतात एक म्हणजे उत्तम ग्रहस्थाश्रमी जसे नानासाहेब होते तसेच ते उत्तम वानप्रस्थी सुद्धा होते आपल्याकडे चार आश्रम सांगितले आहेत ब्रह्मचर्य आश्रम वानप्रस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि आश्रम तर आपण त्यांना जे बघितलंय ते ग्रहस्थाश्रमी म्हणून बघितलंय आपण त्यांना जे बघितलंय ते वानप्रस्थाश्रमी म्हणून बघितलंय हाही एक वस्तुपाठ त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिला आणि लोकसंग्रहाच्या बाबतीत सांगायचं तर आता नितीननी सांगितलेली आठवण म्हणजे शंकराचार्यांना सुद्धा आज स्वतःहून इथे यावं असं वाटलं इतका लोकसंग्रह हा नानासाहेबांनी करून ठेवलेला होता दोन गोष्टी आपल्याला जर काही शिकायचं असलं तर एक म्हणजे त्यांच्या पक्क डोक्यात असावं की आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे आणि आपल्यापेक्षा कामाने लहान असणारे सगळेजण हे अनुकरणप्रिय असतात त्यामुळे आपण जसं वागू तसं त्याचं अनुकरण अनेक जण करत असतात आणि म्हणून माझ वागणं मग ते कुठल्याही क्षेत्रात असो व्यावसायिक क्षेत्रात असो संघाच्या क्षेत्रात असो संस्थेच्या क्षेत्रात असो किंवा कुटुंब म्हणून असो किंवा समाज म्हणून असो माझ्यापेक्षा ज्युनियर मंडळी हे माझं अनुकरण करणार आहेत आणि त्यामुळे माझं वागणं कसं असलं पाहिजे ही अनुकरणप्रियता सगळ्यांची बहुधा नानासाहेबांच्या डोक्यात असावी आणि म्हणून त्यांचं स्वतःच वागणं हे अत्यंत निर्लेप पारदर्शी आणि अनुकरण करण्यासारखंच होत दुसरी एक गोष्ट गुणारोपणाने काम होत हे त्यांच्या डोक्यात पक्क असावं आपल्यापेक्षा ज्युनियर मंडळींना सतत गुणांचा आरोप करत ते राहीश आहे तू चांगला आहेस तू चांगला कार्यकर्ता आहेस तू चांगली प्रॅक्टिस करू शकतोस तुझा चांगला अभ्यास आहे तुझं संघटन कौशल्य चांगलं आहे तुझा आवाज चांगला आहे तू प्रार्थना चांगली सांगतोस तू पद्य चांगलं सांगतोस तुझी तु शाखा चांगली चालवतोस सतत गुणांचं आरोप हे नानासाहेब करत आलेले आहेत असं आपल्याला जाणवेल त्यामुळे कधी कटुता नाही कधी तक्रार नाही कधी टीका नाही कधीही म्हणजे मला दोन तीन प्रसंग आठवत आहेत एक यलस्वीचा असेल आणि एक भोसलाचा असेल दोन्ही संस्थांच्या जीवनात काही असे प्रसंग आले वादाचे प्रसंग आले अडचणीचे प्रसंग आले जरा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन झाले पण नानासाहेबांच्या तोंडून कधीही कटुता आली नाही त्यामुळे अनुकरण प्रिय सगळ्या मंडळींसाठी मी कसा असला पाहिजे आणि त्या सगळ्यांना चांगलं घडवण्यासाठी गुणारोपण कसं केलं पाहिजे हे मला वाटतं नानासाहेबांकडनं शिकणं हे आपल्या सगळ्यांनीच केलेलं आहे आणि संघ काम हे प्रवाहासारखं आहे किंवा संस्था काम हे प्रवाहासारखं आहे संघ राहणार आहे संस्था राहणार आहे समाज राहणार आहे मी आहे किंवा मी नाही आहे मी आज पदाधिकारी असेन किंवा मी पदाधिकारी नसेन पण ही संस्था आहे संघटन टिकणार आहे चालणार आहे त्यामुळे प्रवाहात मी आहे तोपर्यंत मी काम करत राहीन पण आज ना उद्या हा प्रवाह पुढे जाणार आहे आणि नवीन मंडळी त्याच्यामध्ये येणार आहेत ते काम करणार आहेत याचही ही भाम नानासाहेबांनी खूप ठेवलं आणि म्हणूनच ते सहजगत त्या बाजूला होऊ शकले मला असं वाटतं की या सगळ्याची आठवण नानासाहेबांच्या बद्दल आपल्याला वारंवार येतच राहणार आहे संघाचं काम करत राहणं आपल्या संपूर्ण ताकदीने करत राहणं समाजाचं आणि संस्थांचं काम करत राहणं सगळ्यांना आपण अनुकरणीय असण्याचा प्रयत्न करत राहणं आणि इतरांवर गुणारोपण करणं कुठेही कटुता तक्रार कोणाच्या बद्दलच आपलं वाईट मत सार्वजनिक करणं या गोष्टी टाळणं हे सगळं मला असं वाटतं नानासाहेबांनी आपल्यासाठी देऊन ठेवलं आहे व्यक्तिगतरित्या मी आणि आमचं सगळंच कुटुंब हे नानासाहेबांच्या फार फार ऋणामध्ये आहोत मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो नमस्कार